जय शिवराय मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरचा काळ हिंदवी स्वराज्यासाठी अत्यंत कठीण असा काळ होता। त्यानंतर संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी आपल्या भीमपराक्रमाने मराठा सैन्यामध्ये नवसंजीवनी फुकण्याचे काम केले। शिवछत्रपतींच्या काळातली रामचंद्रपंत अमात्य आणि प्रल्हाद निराजी यांच्यासारखी मातब्बर माणसे देखील त्या काळामध्ये होती। राजकारणामध्ये ही माणसे बेजोड होती। रामचंद्रपंत अमात्य सर्वांमध्ये ज्येष्ठ होते। त्यांना सर्व मंडळींकडून मानसन्मान देखील मिळत होता। मात्र काही कागदपत्रांतून असे समजते की रामचंद्रपंत अमात्य यांना असे कुठेतरी वाटत होते की स्वराज्याचा कारभार त्यांच्याच हाती राहावा। याचाच एक भाग म्हणजे संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव दोघेही मातब्बर सेनानी होते। दोघांनीही रणांगणे गाजवली होती। मात्र ऐतिहासिक कागदपत्रे सांगतात की राजकारणामध्ये धनाजी जाधव मुरब्बी होते, मात्र संताजी घोरपडे यांची बाजू राजकारणामध्ये दुबळी होती। असे म्हणतात की संताजी घोरपडे एक अस्सल शिपाई गडी होते। त्यांना तलवार गाजवण्यामध्येच जास्त रस होता। त्यामुळे हिंदवी स्वराज्याचे सरसेनापतीपद हे संताजी घोरपडे यांनाच मिळावे असे रामचंद्रपंत अमात्य यांना वाटत होते। कारण त्यांना माहिती होते की राजकारणामध्ये धनाजी जाधव केव्हाही संताजी घोरपडे यांच्यावरती वरचढ आहेत। संताजी घोरपडे हे जर सरसेनापती बनले तर ते आपल्या आज्ञेमध्ये राहतील। पुढे जाऊन रामचंद्रपंत अमात्य यांच्या मर्जीनुसारच संताजी घोरपडे यांना सरसेनापतीपद मिळाले। मात्र संताजी घोरपडे एक बेजोड रणधुरंधर होते यात मात्र तीळ मात्र शंका नाही। पुढील इतिहास बघता आपापसामधील याच राजकारणामुळे संताजी घोरपडे यांच्यासारख्या वीर योद्ध्याचा अंत झाला। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।